हेलो। हेलो विशाल भागुजर, हाँ बोला, अनमेज बोलते। टाइगर ग्रुप ना? टाइगर हाँ ना सर, थोड़ा से छोटे से मैटर झाले. काय? मैटर म्हणजे फॅमिली मैटर आहे. हाँ आप म्हणजे आमचं लव्ह मॅरेज लग्न झालं होतं, कुणाचं? माझं आणि माझ्या बायकोसाठी. दोघांनी लव्ह मॅरेज लग्न केलेलं आहे. हाँ हां, तर लव्ह मॅरेज लग्न झाल्यानंतर आम्ही संगती होतो. त्याच्यानंतर बायको प्रेग्नेंट पण होती 6 महिन्याचे. सहा बरोबर। महिन्याने त्याच्यानंतर मग या लोकांनी, एक नाशिकचा बाबा आहे कोणतरी, तर तिच्याकडनं वशीकरण करून हिला घेऊन गेले आणि पहिलं पोरगं माझं खाली केलं. मग तर शेरीमध्ये असताना तिला काय कळलं नाही, तर सगळ्या त्या लोकांनीच केलं. नाही तर बापाची सही लाल लागते ना त्याला, हाँ ते सगळं त्या लोकांनीच केलं. त्याच्यानंतर मग तिने नंतर मला फोन केला की असं असं आहे, किशोर मला येऊन घेऊन जा, या लोकांनी असं असं केलंय. बरं। तर मी परत जाऊन तिला घेऊन आलो. ते मी म्हटलं झालं गेलं, म्हटलं सोड. आता आम्ही फक्त पोलीस कंप्लेंट वगैरे केलेली तेव्हा, हाँ बाकी ते म्हटले ऑप्शन घ्यायचं म्हटलं तर जाऊ दे, म्हटलं तर झालं गेलं, आता नशिबात नव्हते ते नाही, आता म्हटलं पुढे काहीतरी करू. मग आता परत आम्हाला पुढे एक मुलगा झाला, परत आम्हाला मुलगा आता 10 महिन्याचा आहे. हॅलो, हाँ हां, बोला ना। 10 महिन्याचा मुलगा आहे. तर आता जरा गावाच्या कामासाठी मी इकडे आलो, मी कराडला आलो. मी कराडला कराडला का? आलो, हां हां कराडला आलो. तर तिची आई, तिने मला फोन केला की आई मला घ्यायला येते, मी जरा तू गावावरनं येईल पण मी जाऊन येऊ का गावाला आराम करून. तर मी म्हटलं तू जा, पण म्हटलं पहिल्यासारखं व्हायला नको की तुला हाणामारी केली, पोरगं पाडलं, ते सगळं केलं. आता तर म्हटलं बाळ मोठं आहे 10 महिन्याचे. बरोबर। तर ती म्हटली असं काय नाही होणार. तर म्हटलं मग ती म्हटलं तुझ्या आईला बोल की तूच येऊन घेऊन जा मला. मी असताना नाही आले, मग मी गावाला आल्यानंतर तिची आई आली आणि मुंबईवरनं तिला घेऊन गेली. बरोबर, मुंबईला राहायचं का तुम्ही? हां, मुंबईवरनं घेऊन गेली आणि ते लोक आहेत पुण्यात, आता पुण्यामध्ये म्हणजे राहायला. पुण्यामध्ये आहेत का? हां हां ते लोक पुण्यात आहेत. आणि मी त्यांना, मग तिने मला फोन केला की मी जात, मी गेले आणि घरी पोहोचलो, बाळ चांगलं आहे. आधी मध्ये 2-4 दिवस आमचं बोलणं झालं फोनवर, फोनवर बोलणं झालं, पण आता कोणच फोन उचलत नाहीये. का तरी बरं? मी तिला विचार, काय माहित नाही, मी तिला विचारलं की म्हटलं काय प्रॉब्लेम आहे का मला सांग. तर ती थोडीशी अचकळत अचकळत बोलत होती. तर मी तिला बोललो, म्हटलं बघ, मी म्हटलं कराडातच आहे, काय प्रॉब्लेम असेल तर म्हटलं मी येईन धावत, म्हटलं सांग मला काय असेल. तर पटली नाही नाही हाय, बाळ पण चांगलं आहे, हे चांगलं आहे. आणि आता फोन कोणच उचलत नाहीये, मला ना ती तिचा भाऊ भाऊ उचलत नाहीये, ना ती उचलत नाही. फक्त भीती काय वाटते की एक त्या लोकांनी काय करावं नाही फक्त ये जन्म. बरं बरं, मला तुम्ही सांगा ते बाल पाडण्याचं कारण काय? ते म्हणजे आमचं लव्ह मॅरेज म्हणजे कशी, तिची वेगळी जात, माझी वेगळी जात. बरं आणि बरं बरं। ते थोडस वादावर असल्यामुळे तरी आम्ही पहिल्यामध्ये एवढं नाही केलं, पहिल्यामध्ये हे नाही केलं. तरी मी कम्प्लेंट लेटर आहे ना मुंबईला पोलीस कम्प्लेंट केलेली, जे असं असं या लोकांनी पहिला केलं ते सगळं मी कम्प्लेंट करून नोंद करून ठेवलेले आहे. पण बरं आता 3 वर्षानंतर सुद्धा हे लोक असं करतात. म्हटलं मला मला काय, माझं म्हणणं काय बाबा, तुमची पोरगी आहे, तिला राहायचं असेल तुमच्याकडे, आराम करायचं असेल करू द्या, 6 महिने वर्षभर जेव्हा तिला वाटेल तेव्हा येऊ द्या. पण त्या लोकांनी काही करू नये त्यांना, बाळाला तिला ही म्हणा बरं की बरं। कारण ते तुमची एवढं पाडू शकतात. म्हटल्यावर काय करणार, ऐका ना, तुमची कास्ट कुठली आहे? कास्ट मी जेबी माल सर, मी आणि जेबी माल त्या ताई ते मराठा करतात. मराठा? बरं, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही, मग त्यांना काय प्रॉब्लेम आहे? नाही प्रॉब्लेम म्हणजे काय की त्यांचं असं आहे की ते म्हणजे म्हणतात की आपण नातेवाईकांना काय तोंड दाखवणार, हे काय करणार. अगं मी म्हटलं, मी एवढं पण म्हटलं की तुम्ही माझं नाव खोटं सांगा की बाबा मी तुम्हाला लाज वाटत असेल, म्हटलं सांगा माझं नाव खोटं पोरीला. आणि म्हटलं मी येणार पण नाही मी तुमच्या घरी जर जाती तुम्हाला लाज जाती वाटत भेद असेल करून तर. काय भेटते भाऊ मला, तुम्ही सांगा। माणूस तिथून एकच आहे ना, रक्त वगैरे एकच आहे ना। मग ते त्यांना कळायला पाहिजे ना, मी कधी आपण कधी जातीवाद नाही केला, पण ते त्यांना कळायला पाहिजे. मी तरी त्यांना म्हटलं की नाही असं नाही, मला फक्त काळजी वाटते आपल्या मुलाची, की बरं आपल्या बरं मुलाला काय चालेल, होऊ नये. मला नंबर सांगा तुम्ही, मी लाईन वरती घेतो। तुम्हाला पहिला मी एक करू का व्हॉट्सअप नंबर त्याचा, एक मिनिट, त्याच्या लक्ष भावाचा नाही का नंबर तुम्ही? पाठवतो. हाय हाय सांगतो ना, मी लिहून ठेवला. हॅलो, हाँ बोला ना। ऐका ना, पहिला माझं नाव घेतलं ना तो फोन कट करेल, बोलणारच नाही. पहिला तुम्ही एक मध्ये बोलून घ्या काय बोलतोय, बघा ना. तुझा भावाचा नंबर आहे, बर बर, तुमचं नाव काय बोललं तुम्ही? किशोर कांबळे. किशोर कांबळे। बरं, आणि आणि तुझ्या बहिणी तुझ्या तुमच्या तुझ्या बहिणी मेमल्याचं? बहिणीचं नाव प्रतीक्षा, तिचं नाव किरण आहे आणि तुझ्या बहिणीचं नाव आहे प्रतीक्षा. बरं बरं, मला सांगा लाईनवरती आता मी कुणाला घेऊ, तुम्हाला कुणाशी बोलायचंय?
नाही नाही म्हणजे मला फक्त तिच्याशी बोलते बाबा ती व्यवस्थित आहे की नाही, 3-4 दिवसापासून फोन नाही उचलत आणि म्हणजे एकदम वेडापिसं झालं. बरं, तुमचा मेहुणा तुमच्या सोबत बोलतोय ना? नाही माझा फोन तिने ब्लॅक लिस्टवर टाकलाय. नाही नाही माझा फोन तिने मेहुणा बोलत नाही का तुमचा तुमच्या नाही सोबत? नाही 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 त्याला तर लय राग आहे माझ्याबद्दल बिलकुल नाही. मग आता तुम्ही नंबर त्याच्यात देताय ना? त्याचा फोन चालू आहे आणि बायकोचा फोन चालू आहे, पण बायकोला परत मी कॉल केला पण ती उचलतच नाही, तो नंबर उचलतच नाही माझा तिच्या बरं, फोनवरून. मग त्या काय ताईंचा माहिती ताईंचा नंबर सांगा बरं, त्या तुमच्याशी बोलतात ना? त्या बोलतात पण फोन उचलत नाही, तिला उचलून देत आहेत की नाही उचलून देत आहेत मी सांगतो तुम्हाला सर, एक सेकंड. हॅलो. हां बोला ना. अगे ना 80 80 हा नंबर हा कोणाचा आहे? हा माझ्या बायकोचा आहे, प्रतीक्षाचा. प्रतीक्षा ताईचा का? एक मिनिट थांबा. हां हा आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात कॉल उचलत नाही ताई माझ्या पण. तेच झालंय ना प्रॉब्लेम सर. मला फक्त काय बघा ती राहिली तरी मला हरकत नाही, फक्त दोन गोष्टी बोलाव्या बाबा बाळ चांगलंय मी चांगले, बरं बस मला थांबा काही थांबा, हरकत नाही. रिटर्न ट्राय करतो मी. हॅलो, कॉल उचलत नाही ताई. हा मग तेच झालं ना प्रॉब्लेम, तोच माझा माझा तोच मेन प्रॉब्लेम आहे. तिचं ऐका ना हा दादा, तिच्या भावाचा नंबर आहे, जरा तुम्ही बोलून घेता का, तिला सांगा की बाबा आमच्याकडे कम्प्लीट आले नोंदले, मग अशा प्रकारे कम से कम फोन उचलाय तरी सांगा, भले तुम्ही नाही पाठवताय ठेवताय तिला, तिला यायचं तेव्हा जेवढ्या, पण कमीत कमी फोन तर उचलू द्या बाळ आणि ती सुरक्षित, मला जेवढं तरी फक्त कळावं. मी असं पण नाही म्हणत आहे की मी येतो तुमच्याकडे जेवतो खातो, फक्त फोनवर बोलणं झालं तरी समाधान वाटतं ना, आपलं बाळ चांगलं आणि बायको चांगली. बरं बरं, मला सांगा त्या तुमच्या मेहनताचा नंबर सांगा. नंबर सांगू त्याचा, हा नंबर सांगा. 90 90 29 पेट नाव काय यांचं? त्याचं नाव किरण. तुम्ही किरण. तुम्हीच बोला, माझा आवाज ऐकले कट करेल तो. हा तिकडचं ताईचं नाव काय आहे? प्रतीक्षा ताई. प्रतीक्षा, प्रतीक्षा शिंदे. प्रतीक्षा शिंदे का? ओके. हा आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात ती व्यक्ती उत्तर देत नाही. ऐका ना. हॅलो, हा हे पण कॉल उचलत नाही. तोच मेन प्रॉब्लेम आहे बाबा, बाकी सर बाकी काय वाटत नाही, फक्त मला बाळाची तिची काळजी वाटते. ते कॉल उचलत नाही, माझा ट्रू कॉलर नाव वगैरे जात असेल ना, असं पण काहीतरी अर्थ असेल. नाही तू कॉलर गेल्या उलट उचललं पाहिजे ना की आपल्या ग्रुपचं नाव जातंय तिकडे. हो ना, पण ते उचलत नाही ना. तोच झालं ना मेन प्रॉब्लेम सर. मला मला हा सांगा, तुमचे मित्र वगैरे नाही का तिकडे? नाही ना सर, मी असतो मुंबईमध्ये आणि ते लोक पण पहिला मुंबईला होते, मुंबईवरनं कात्रजला शिफ्ट झाले, कात्रजवरनं नंतर त्यांनी ते पराक्रम केले ना, ते पहिलं पोरगं पाडलं आमचं, त्याच्यानंतर मी परत तिला घेऊन आलो, त्यांनी लगेच 2 महिन्यात तिकडनं रूम चेंज केला. मी काल कात्रज पण पूर्ण शोधून काढला. बरं बरं, मग मी काल तुम्ही त्यांच्या घरी नाही का जात त्या ताईंच्या?
नाही मी घरी नाही करीत जात, कारण त्यांचं असं जात विवाद व्हाय. मधी मधी माझं यायचं जेणं जाणं होतं, जेव्हा मुंबईला होते ना राहायला तेव्हा मी जायचो मी घरी त्यांचा, ते बोलवायचे मला. बरं बरं, तुमच्याकडे आता मित्रांचा पण नंबर नाही ना, ते कॉल उचलत नाही. मी काय बोलतो आता, जर त्यांनी मला रिटर्न कॉल केला ना, नाही तर मी लावून बघतोय, उचलला ना कॉल की तुमच्यासोबत बोलणं करून देतोय. नाही फक्त सर सर एवढं जर केलं ना की फक्त हे सांगा बाबा मुलगी अगर राहत असेल तर राहू द्या तिकडे, काही हरकत नाही, फक्त एकदा फोन उचलून बाळ आणि मुलगी चांगली आहे एवढं कळावं. या ते लोक आता बारक्या पोराला मारू शकतात आपल्यासारखं काय मग. बरं 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 बरं, चालेल, तुम्ही टेन्शन घ्या नका, मी रिटर्न कॉल करून बघतोय. कदाचित त्या ताईंनी कॉल मला केला तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतोय. नाही मला तर माझा अंदाज असा आहे, मी कालपासून 100-150 कॉल केले, तर एक तरी तिला वाटलं असेल की बाबा कॉल करून सांगू, जेवढा कॉल करतो त्या टेन्शन मध्ये असेल. बरं मी बरं, काल रात्री 12 पोहोचलो, रात्रभर स्टँडवर बसलो, सकाळी पूर्ण ते कात्रजला गुज्जरवाडी आहे ना ते पूर्ण शोधून काढले, एका एकाच्या घरात जाऊन विचारलं होता अमुक अमुक नावाचं अमुक नावाचं, पूर्ण बिल्डिंग शोधली, सगळ्यांना फोटो दाखवले तिकडे, म्हटलं कुठे दिसलं तर म्हटलं सांगा, ते बोलतात पहिला अगोदर होते पण कधी गेले माहित नाही आम्हाला. बरं बरं, चालेल चालेल. आणि ते तेवढ्यातच आहेत ऐकलं का दादा, हो हो ते तेवढ्याच शहरात आहे कुठे आजूबाजूला. बरं बरं बरं, तरी मी तिला सांगितलेलं जायच्या पहिला बाबा, म्हटलं की तुझे माणसं असे बोलतायत पण म्हटलं त्यांचं मन नाही चांगलं. मला तुम्ही सांगा, त्या ताईंना घेऊन गेले तुम्ही, तुमच्या सोबत होता का त्यावेळेस ताई? नाही ना मी इकडे आलो ना, मी तिला बोललेलो की मी असतानाच बोलो, माझ्या समोरून घेऊन जाऊ दे. मग ती म्हटली, मग तिने बहाणा केला की माझी तब्येत खराब आहे, थोडी चांगली झाली की मग तुला घ्यायला येते. मग इथे शेताचं काम होतं म्हणून मी पटकन मी म्हटलं मी जाऊन येतो, जर म्हटलं आली तर मग जा, जर नाही आली तर म्हटलं राहा तू इथंच. बर 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 बर, म्हणजे तुम्ही ते पण असं झालं. ज्या वेळेस ताईनला घेऊन गेले त्यावेळेस तुम्ही पण नव्हते घरामध्ये असं? हा नाही पण तिकडचे जे आपले आहेत ना आजूबाजू आले ते हा त्यांना भेटून गेले, तर त्या पोळी तिकडचा नंबर आहे ते मला, मी त्यांना विचारलं हा बोले की मम्मी आई त्यांची आई आले, आणि म्हटलं आणि मी त्यांना त्यांना पण माहित आहे ना की आमचं लव्ह मॅरेज लग्न आहे, तर म्हटलं बऱ्याच दिवसाने आले म्हणून काय नाही सगळ्यांनी हाय हॅलो कसं आहे एवढं ते विचारलं त्यांना. बर बर, चालेल, तसा कॉन्टॅक्ट झाला तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतोय. चालेल, जरा गरज लागली तर जरा प्लीज मदत करा. ओके ओके, चालेल चालेल. का तुम्ही तुम्हाला काल पण केलेला कॉल राहते संध्याकाळी टाइम ओके ओके ओके, चालेल.